बेळारी नाल्यावरील जुने बेळगाव येथे अनधिकृतरित्या होणाऱ्या बांधकामावर जिल्हा प्रशासनाने चाप आणावा अशी मागणी शेती बचाव समितीने जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. जुने बेळगाव हलगा रस्त्यावर पुला शेजारी जुने बेळगाव शिवारात पिकाऊ जमिनीवर महेंद्र धोंगडी या व्यक्तीने अनधिकृतरित्या बांधकाम चालविले होते. शेती बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी हे बांधकाम बंद पाडले, परंतु हे बांधकाम पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याने शेती बचाव समितीने जिल्हाधिकारी एन जयराम यांची भेट घेऊन विनापरवाना सुरू असलेल्या या बेकायदेशीर बांधकामाकडे लक्ष वेधले. या बेकायदेशीर बांधकामाविरोधात मुख्यमंत्र्यांनाही पत्र पाठविले होते, पण याचा काहीच उपयोग न झाल्याने शेती बचाव समितीने समज देऊन बांधकाम थांबविले. पण पुन्हा त्या व्यक्तीने बांधकाम सुरू केले आहे, याचा विचार प्रशासनाने करून ते बांधकाम बंद पाडावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. या संदर्भात बोलताना राजू मर्वे म्हणाले, जुने बेळगाव हलगाच्या मध्ये असलेला बेळार नाला, या बेळार नाल्यामध्ये महेंद्र धोंगडी म्हणून हे बेळार नाल्यामध्ये अतिक्रमण करून आमची जागा आहे म्हणून अतिक्रमण करून 20 ते 30 फूट आत बेळार नाल्यामध्ये अनधिकृत बांधकाम करत आहेत. आणि त्यासाठी म्हणून शेती बचाव समिती तसेच आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी सर्वांनी मिळून त्यांना विरोध केला. ते ऐकत नव्हते म्हणून आम्ही जिल्हाधिकारी शाकूर पोलीस ठाणे आणि हे कॉर्पोरेशन कमिशनर EDLR यांना सर्व माहिती दिली, तरीही त्यांनी न जुमानता आणि प्रसंगी आम्ही मुख्यमंत्र्यांना सुद्धा याचं लेटर पाठवलंय. या प्रसंगी APMC सदस्य महेश जुवेकर, देविदास पाटील, श्याम कुडुसकर, दर्शन पाटील, सुनील जाधव, बाळाराम पोटे, शिवाजी तारीहळकर, हनुमंत बाळेकुंद्री, तानाजी पाटील, बंडू बामणे यासह अन्य शेतकरी उपस्थित होते.